गेल्या अनेक दिवसापासून राज्य जुनी पेन्शन योजना संघटनेचे पदाधिकारी जुनी पेन्शन मिळावी यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करतायत। महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे आणि आता नवीन सरकार बदलताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी त्यांनी निवेदन दिलेलं आहे। शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्वाची अशी ही पेन्शन योजना होती। शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी अनेक दिवसापासून मागणी होत आहे। शासकीय सेवेत असताना आजवर हजारो कर्मचारी मृत पावले आहेत। मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे त्यांची उपजीविका भासवणे त्यांना कठीण झालेले आहे। अत्यंत दयनीय सन 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन नाकारून शेअर बाजारासारख्या बेभरोशाच्या बाजारावर आधारित अन्यायकारक नवीन पारिभाषिक अंशदायी योजना सुरू केलेली आहे। संपूर्ण कर्मचाऱ्यांचा या योजनेत प्रखर विरोध आहे। गेल्या 7 वर्षापासून महाराष्ट्रात विविध भागांमध्ये आंदोलन होत असून या अंशदायी योजनेस विरोध आहे। शासनाने जुनी पेन्शन लागू करावी यासाठी कर्मचारी मागणी करत आहेत। याबाबत महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेचे राज्य संघटक संजय सोनार यांनी आपल्याशी बातचीत केली आहे। नमस्कार मित्रांनो, मी संजय सोनार तळवाडीकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्य संघटक म्हणून गेल्या 4 वर्षापासून काम करत आहे। जुनी पेन्शन मिळवण्यासाठी आम्ही गेल्या 7 वर्षापासून भव्य दिव्य असे आंदोलन करूनही शासनाने आमच्या न्याय मागणीकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे। आत्ताच नुकतेच औरंगाबाद येथे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येऊन गेले, त्यांनाही आम्ही संघटनेच्या मार्फत निवेदन दिलेले आहे। तर मी त्यांना नम्र विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर जुनी पेन्शन लागू करावी। धन्यवाद।